नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये परत एकदा मार्केटमध्ये हाय वोलाटाईल सेशन राहिलेलं आहे. बँक निफ्टी इंडेक्स मध्ये लोअर साईड वरून जबरदस्त बाईंग इंटरेस्ट मार्केटमध्ये दिसून आलाय, पण कम्पॅरेटिव्हली तुम्ही जर निफ्टी इंडेक्स बघितला तर निफ्टी इंडेक्स आज पण निगेटिव्ह क्लोज झालाय. त्याचबरोबर निफ्टीचं अजून पण टेक्निकल सेटअप जे आहे ते क्लिअरली आपल्याला वीक असलेलं दिसून येतंय. मग या पार्श्वभूमीवर मित्रांनो, उद्या 28 जानेवारी आहे आणि उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी नेमकं मार्केटचं सेटअप काय आहे हे काय करायचंय आपल्याला बघायचंय. आज जानेवारी महिन्याची मंथली एक्सपायरी क्लोज झाली आहे. उद्यापासून मित्रांनो फेब्रुवारीची एक्सपायरी सुरू होते. त्याचबरोबर आपण बजेटच्या वीकमध्ये उद्यापासून एंटर करतोय, बजेटची जी एक्सपायरी आहे त्या. आणि दुसरं मित्रांनो, तुम्हाला पाठीमागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये मार्केटमध्ये जो काय अनुभव आला असेल हाय वोलाटाईल सेशनचा, एक्झॅक्ट सेम हाय वोलाटाईल सेशन उद्या पण बघायला मिळेल, सोमवारी बघायला मिळेल, मंगळवारी देखील तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे नेक्स्ट वीक, पूर्ण नेक्स्ट वीक एकदम हाय वोलाटाईल सेशन आहे. आणि मित्रांनो, अजून एक तुम्हाला सांगायचं आहे, हा आठवडा तुमच्यासाठी जबरदस्त प्रॉफिटेबल असणार आहे. प्रचंड पैसा मिळवण्याची संधी ह्या मार्केटमध्ये असणार आहे. फक्त तुम्ही छोटे स्टॉप लॉस ठेवा, मोठमोठ्या टार्गेटसाठी मार्केटवर मध्ये राईड व्हा. मार्केट ज्या डायरेक्शननं जाते त्या डायरेक्शननं एंट्री घ्या. मार्केट तुम्हाला कुठेही ट्रॅप करणार नाही हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. कारण का आपण बजेट वीक मध्ये एंटर करतोय, हाय वोलाटाईल सेशन, हजार हजार पॉईंटच्या मुव्हमेंट तुम्हाला इझिली मार्केटमध्ये पुढील 8 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळं आपल्याला त्या दृष्टीने आता इथून पुढे स्ट्रॅटेजी जे आहे त्या काय करावं लागतील, तयार करावं लागतील, त्यानुसार मार्केटचा तुम्हाला विचार करावा लागेल हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं एक्झॅक्ट काय केलं हे पहिल्यांदा काय करू आपण समजून घ्या. हे बघितल्यानंतर तुमच्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी लक्षात येतील. मित्रांनो, या ठिकाणी मी तुमच्या स्क्रीनवर बँक निफ्टीचा चार्ट जो आहे तो काय केलाय या ठिकाणी ओपन केलाय. कशाचा चार्ट ओपन केलाय? बँक निफ्टीचा चार्ट जो आहे तो ओपन केलाय. बँक निफ्टी आणि निफ्टी ह्या दोघांच्या चार्टच्या सहाय्याने मित्रांनो आपल्याला मार्केटचं टेक्निकल सेटअप नेमकं काय सांगतं हे बघायचंय. आज आपण ऑप्शनचा डेटा पॉइंट बघणार नाही कारण का आपण मंथली एक्सपायरी मध्ये आहे. त्यामुळे हा डेटा पॉइंट मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी इतका जास्त इफेक्टिव्ह ठरत नाही मार्केटचं डिसिजन घेण्यासाठी, किंवा मार्केट बुलिश आहे मार्केट बेरिश आहे हे बघायला थोडी अडचण येत असते. हे पहिल्या काय करा लक्षात घ्या. त्यामुळे आपण या ठिकाणी बँक निफ्टीचा जो डेटा बघतोय, निफ्टीचा जो डेटा बघतोय तो फक्त टेक्निकल डेटा बघतोय, ऑप्शनचा डेटा पॉइंट इथं कुठेही बघत नाही हे पर्यंत लक्षात घ्या. कारण का त्या डेटा पॉइंटवर एक्सपायरीचा इम्पॅक्ट जो आहे तो त्या डेटात असलेला दिसून येतो. मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला, मार्केट सकाळी गॅपडाऊन ओपन झालं होतं आणि गॅपडाऊन ओपन झाल्या मित्रांनो या ठिकाणी मी एक कॉल ऑप्शन बाय करायला सांगितलं होता. ह्या कॉल ऑप्शनमध्ये ऑलमोस्ट आपण 130 पॉईंटचा प्रॉफिट जो आहे तो त्या पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये बुक करून बाहेर पडलो होतो. त्यानंतर मित्रांनो मार्केटमध्ये एक रिट्रेसमेंट आलं डाऊन साईडला. म्हणजे मार्केटनं सकाळी मॉर्निंगला जे काही प्राईस तयार केली होती लो, त्या प्राईसला मार्केटने टेस्ट केला आणि तिथून मार्केटमध्ये नॉन स्टॉप मित्रांनो 800 पॉईंटचं शॉर्ट कव्हरिंग रॅली जी आहे ती मार्केटमध्ये आले. काल पण सेम याच पद्धतीची रॅली होली होती, आज पण याच पद्धतीची सेम बँक निफ्टीमध्ये रॅली आलेली आहे. तुम्ही जर निफ्टीचा चार्ट बघितला तर मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो 0.73% अप आहे, पण त्याच वेळेला निफ्टी इंडेक्स ऑलमोस्ट 1% निगेटिव्ह या ठिकाणी क्लोज झालाय. निफ्टीचा जर चार्ट बघितला तर निफ्टीच्या चार्टवरती मित्रांनो तुम्हाला देखील एक्झॅक्ट सेम याच पद्धतीचं शॉर्ट कव्हरिंग जे आहे ते काही प्रमाणात साधारणतः 12:20 नंतर झालेला दिसून येते. पण कंपॅरेटिव्हली ब्रॉड मार्केटमध्ये आज देखील सेलिंग प्रेशर जो आहे तो आपल्याला दिसून आला आणि ही शॉर्ट कव्हरिंग रॅली आपल्याला एक्झॅक्ट अपेक्षित होती, त्यानुसार मार्केटने जबरदस्त मोमेंटम जो आहे तो दिला. मित्रांनो, टेक्निकल सेटअप सध्याचं आपल्याला काय सांगतंय हे या ठिकाणी बघणं आपल्याला गरजेचं आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. जोपर्यंत आपण हे टेक्निकल सेटअप मार्केटचं बघणार नाही तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला मजा येणार नाही हे पर्यंत लक्षात घ्या. मित्रांनो, मी डेली कॅन्डलवर निफ्टी बँक निफ्टीचं टेक्निकल सेटअप चेक करतोय. मित्रांनो, या ठिकाणी टेक्निकल सेटअप जर बघितलं तर पाठीमागच्या 2 दिवसाचा निफ्टीचा लो जो आहे तो सेम आहे. आय थिंक मला वाटतं की बाबा फेब्रुवारी महिन्याची जी सिरीज आहे त्या फेब्रुवारी महिन्याच्या सिरीजमध्ये देखील हा लोचं व्हायलेशन होणं अपेक्षित नाही. आणि इन केस मार्केटनं जर मित्रांनो डेली कॅन्डलवर उद्या किंवा परवा दिवशी ह्या एरियाच्या खाली जर क्लोजिंग दिलं, साधारणतः या ठिकाणी 17,750 जर खाली क्लोजिंग दिलं तर आय थिंक मित्रांनो निफ्टीमध्ये एक मोठं करेक्शन बजेटमध्ये दिसून येऊ शकतं. पण आय थिंक मला वाटत नाही की बाबा मार्केटमध्ये काय करेक्शन वगैरे होईल. मार्केटमध्ये जे काय करेक्शन झालं ते भरपूर आहे. मार्केटनं पाठीमागच्या लोला काय केलं, परत एकदा रेटेस्ट केलेला आहे. म्हणजे डिसेंबरचा जो लो आहे तो डिसेंबरच्या लोला मार्केट आले. आता इथून बजेट नंतर मित्रांनो मार्केट तुम्हाला परत एकदा हायर साईडला जाताना दिसणार आहे. डाऊन साईडला मार्केट जाणार नाही. मार्केट या ठिकाणी कन्सोलिडेशन
म्हणजे बजेटमध्ये जर काय निगेटिव्ह गोष्टी असतील तर मार्केट ह्या एरियामध्ये काय होईल या ठिकाणी पुढं कन्सोलिडेशन होणं अपेक्षित आहे. जर पॉझिटिव्ह गोष्टी आल्या तर मार्केट काय करेल, एक नवीन लाईफ टाईम हाय तयार करायचा डेफिनेटली प्रयत्न करणार आहे. पण मित्रांनो, निफ्टीचं आजचं क्लोजिंग जर बघितलं, भलेही ग्रीन कॅन्डल तयार झाले, लोअर साईडला मार्केटमध्ये प्राईस रिजेक्शन आले, मार्केटचं फॉर्मेशन जर बघितलं तर थोडंफार बुलिश दिसतंय कॅन्डलनुसार. पण मित्रांनो, टेक्निकली जर बघायचं झालं तर निफ्टी इंडेक्स अजून पण 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली आहे. त्याचबरोबर 50 दिवसाचं मुव्हिंग एव्हरेज, 20 दिवसाचं मुव्हिंग एव्हरेज, 10 दिवसाचं मुव्हिंग एव्हरेज जे फॉलिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचं काम करतंय, जे सेल ऑन राईटचं क्लिअरली तुम्हाला इंडिकेशन देते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण त्याच वेळेला मित्रांनो, तुम्ही जर बँकिंग स्टॉकचा जर विचार केला, बँक निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला, तर मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्स डायरेक्ट आज 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती क्लोज झाला आहे. म्हणजे 50 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजला ओपन झालं मार्केट, 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती येऊन काय झालंय, क्लोज झालं आहे, हे पहिल्या लक्षात घ्या. आणि हे मित्रांनो आपल्याला टेक्निकली खूप इम्पॉर्टंट आहे. एक इंडेक्स टेक्निकली पूर्ण बेरिश आहे, दुसरा इंडेक्स टेक्निकली पूर्ण बुलिश आहे. मित्रांनो, आता मार्केटमध्ये मे बी बजेटमध्ये बँकिंग स्टॉकसाठी, फायनान्शियल सेक्टरसाठी मे बी काहीतरी चांगलं येऊ शकतं. त्यामुळे बँकिंग स्टॉकमध्ये मे बी पॉसिबल एक मोठी रॅली जी आहे ती आपल्याला हायर साईडला येणाऱ्या दिवसामध्ये काय होणार आहे बघायला मिळणार आहे. आणि एज अ इंडिकेशन, आय थिंक इनिशियल प्री बजेट रॅली जी अगोदर सुरू झाली होती, त्यानंतर ती प्री बजेट रॅली बँकिंग स्टॉकमध्ये ऑलमोस्ट 50% फिजल आउट झाली होती. आणि तिथून परत मार्केटमध्ये एक बाईंग इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला क्लिअर तयार होताना दिसून येते. आणि ह्यानुसार मार्केट, म्हणजे टेक्निकली जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनचा जर फक्त आपण विचार केला तर बँक निफ्टी बुलिश आहे, निफ्टी बेरिश आहे. या सिनारीवरती मार्केटमध्ये हाय वोलाटाइल सेशन परत एकदा आपल्याला उद्या अपेक्षित आहे. मित्रांनो, तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला दररोज 2 ते 3 बँक निफ्टीचे जर कॉल हवे असतील तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. त्या ठिकाणी झिरोदा, अपस्टॉक, एंजेल ब्रोकिंग आणि ऍलिस ब्लू ह्या चारीचं डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिली आहे. त्या लिंक मार्फत कोणतंही एक डिमॅट अकाउंट ओपन करा. त्या डिमॅट अकाउंट मध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करणार असाल तर तुम्हाला लाईफ टाईम मित्रांनो फ्री ऑफ कॉस्ट मध्ये कॉल मिळतील. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचं, तुम्हाला जर प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर मी या ठिकाणी स्पष्ट तुम्हाला सांगतोय, माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी जे काय कॉल देतोय त्या कॉलसाठी माझा स्टॉप लॉस जो आहे तो 20 पॉईंट ते मॅक्झिमम 30 पॉईंटचा असतो. मोस्ट ऑफ टाइम 30 पॉईंटचा पण नसतो, 20 ते 30 पॉईंटचा स्टॉप लॉस असतो. म्हणजे पर लॉट मित्रांनो तुमची 500 ते 700 रुपयाची रिस्क घ्यायची तयारी असेल तरच आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याचबरोबर बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असतो की बाबा आपल्याला प्रीमियम सर्व्हिस जॉईन करायची तर अॅक्युरेसी किती, हे महत्वाचं असतं. तर मित्रांनो, माझी अॅक्युरेसी कोणत्याही परिस्थितीमध्ये 60%च्या वर जाणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ऑलमोस्ट 50% तुम्ही गृहित धरली तरी देखील काही अडचण येणार नाहीये. पण आपला रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो वन ऑफ द बेस्ट आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपलं प्रीमियम टेलिग्राम चॅनलमध्ये 4-4, 5-5, 6-6 SL सलग हिट झाले, 5-5, 6-6 SL सलग हिट झाले. त्यामुळे असे SL हिट करायची, असे SL मार्केटला द्यायची तयारी असेल तरच प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करा. अदरवाइज तुम्ही टेलिग्राम चॅनल नाही जॉईन केला तरी चालेल, काही देखील अडचण नाही. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, या पार्श्वभूमीवर आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड आपला कुठं बनवू शकतो. मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी निफ्टीवरती तुम्हाला बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे. निफ्टी जसं ह्या रेंजच्या बाहेरवरती जायला सुरू करेल तसं निफ्टीमध्ये उद्या कॉल ऑप्शन बाय करायचा आहे. 17212 वरून निफ्टी बाय करा. 17255, 17292, 17318, 17360 आणि 17411 हे टार्गेट तुम्हाला निफ्टीवरती उद्या हायर साईडला भेटणार आहे. कारण का 2 दिवस झाले मित्रांनो निफ्टी अंडर प्रेशर मध्ये आहे, सेलिंग प्रेशर जास्त आहे. कंपॅरेटिव्हली बँक निफ्टी खूप अग्रेसिव्ह मुवमेंट घेतलाय. मे बी निफ्टीमध्ये जे ड्यू पेंडिंग आहे हायर साईडला तो जर ड्यू उद्या सुरू झाला तर मे बी निफ्टी मित्रांनो 1 ते 2 ट्रेडिंग सेशनमध्ये 500 ते 600 पॉईंट देखील वाढू शकतो किंवा तेवढं वाढण्याची तयारी निफ्टीमध्ये पोटेन्शियल आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे अग्रेसिव्ह शॉर्ट पोझिशन कोणत्याही परिस्थितीत घ्यायचं नाही. पाठीमागच्या 2 दिवसामध्ये मी कुठेही टेलिग्राम चॅनलला पुट ऑप्शन देखील दिलेला नाही किंवा खरेदी करायचं नाही, आणि मी देखील खरेदी करा. कारण का मार्केट सध्याचं पुट साईडचं नाही आहे, सेलिंग प्रेशरचं नाही आहे. मार्केटमध्ये ग्लोबल सेंटिमेंटमुळे मार्केट गॅपडाऊन ओपन होत आहे. गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर मित्रांनो डाऊन साईडला मार्केटला कुठेही सेलिंगला अपॉर्च्युनिटी सापडत नाही. तिथं रिस्क रिवॉर्ड रेशो सेलिंग मध्ये व्यवस्थित बनत नाही जो बाईंग मध्ये बनतो. त्यामुळे मी कॉल साईडवर 2 दिवस झालं मार्केटवर बुलिश आहे, हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. त्यासाठी बाकीचा पण डेटा पॉईंट, बाकीच्या पण गोष्टी जबाबदार राहतात, हे पर्यंत लक्षात घ्या. निफ्टी मित्रांनो
बाय करायचा 17,212 17,160 हा तुम्हाला स्टॉप लॉस कोणत्याही परिस्थितीत बदलायचा नाही. निफ्टीला जर उद्या सेल करायचं असेल तर 17,074 खाली निफ्टी सेल करा. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 17,047 16,960 16,940 आणि 16,900 हे टार्गेट भेटेल. या सिनारीओवरती तुम्हाला निफ्टीसाठी एसएल ठेवायचा आहे 17,122 हा स्टॉप लॉस कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला बदलायचा नाही हे बघा लक्षात घ्या. आणि आय थिंक मला वाटतं की उद्या मित्रांनो शुक्रवार आहे फ्रायडे आहे या जानेवारी महिन्याचा उद्या शेवटचा आय थिंक ट्रेडिंग सेशन असेल. या ट्रेडिंग सेशनमध्ये मे बी मार्केट साइडवेज राहण्याची शक्यता आहे कारण का पाठीमागच्या 2 दिवसात जबरदस्त मोमेंटम मार्केटमध्ये जनरेट झालं त्यामुळे उद्या मार्केट मे बी पॉज घेऊ शकतो थोडं इथं प्रॉफिट कमवून. मला तर आतापर्यंतच्या हिस्टॉरिकल एक्सपिरियन्सनुसार थोडं अवघड वाटत आहे बघा का स्पष्ट सांगतो कारण का मार्केट ज्या ज्या वेळेला मित्रांनो 2 ट्रेडिंग सेशनमध्ये हाय वोलाटाईल राहतं खूप मोठी मुवमेंट राहते त्यावेळेला मार्केट नेक्स्ट ट्रेडिंग सेशनला पॉज घेतो थांबतं आणि त्यात उद्या फ्रायडे आहे त्यानंतर परत शनिवार रविवार सुट्टी आहे मार्केटला त्यानंतर ग्लोबल सेंटिमेंट काय होईल बाकीच्या ग्लोबल घडामोडी काय घडतील त्यामुळे कोणती मोठी लोक स्मार्ट म्हणजे मित्रांनो अग्रेसिव्ह पोझिशन या पार्श्वभूमीवर फ्रायडेला मार्केटमध्ये घेत नाहीत अग्रेसिव्ह पोझिशन घेऊन ते घरी जात नाहीत त्यामुळे मार्केटमध्ये बाईंग इंटरेस्ट दिसणं शक्यता कमीच आहे. पण मे बी मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर मार्केट बुलिश असेल आणि मार्केट जर हायर साईडला चाललं तर मित्रांनो तुम्हाला कुठं पुट खरेदी करायला संधी मिळणार नाही. बाय ऑन डिपच्या साहाय्याने मार्केटमध्ये मोठी रॅली देखील येऊ शकते. सेलिंग प्रेशर येणार नाही असा माझा क्लिअर विश्वास आहे पण ज्या लेवल आपण सेलिंगसाठी दिले त्याच्या खाली मार्केट चाललं तर सेल करावं लागेल पण सेलिंग प्रेशर येणार नाही. मार्केट मे बी स्टेबल किंवा पॉझिटिव्ह राहील हे प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे. त्यासाठी आपल्याला संध्याकाळी परत डाव जोन्सने नेमकं काय केलं ग्लोबल सेंटिमेंट काय चेंज झाला ह्या आपण गोष्टी बघाव्या लागतात त्या गोष्टीला आपण टाळू शकत नाही. पण सध्याच्या एक्सपिरियन्सनुसार टेक्निकल अनालिसिसनुसार क्लिअरली असं वाटतं की मार्केट उद्या एकतर स्टेबल किंवा अपर साईडला जाण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे. ओके पण तुम्ही मी हे सांगितलंय स्टेबल किंवा अपर साईडला जाणार आहे म्हणून कॉल ऑप्शन पण घेऊ नका कारण का जोपर्यंत ह्या लेवल मार्केट ब्रेक करत नाही त्या लेवलच्या वरती मार्केट किंवा खाली जात नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा व्ह्यू त्या ठिकाणी चेंज केला पाहिजे त्यानुसार हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ओके त्याचबरोबर मित्रांनो उद्या जर बँक निफ्टी बाय करायचं असेल तर बँक निफ्टी मध्ये नेमकी कुठं कंडिशन आहे कुठल्या कंडिशनला तुम्ही बाय करू शकता. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा. आणि त्याचबरोबर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्ही किती रुपयाचा प्रॉफिट अर्न केला ते पण सांगा. ही जानेवारी महिन्याची सिरीज तुम्हाला कशी गेली त्याचबरोबर माझा व्हिडिओ बघून जर तुम्हाला काही प्रॉफिट होत असेल तर नेट प्रॉफिट मध्ये आहे का ते पण जरूर सांगा कारण का मित्रांनो तुम्ही माझ्यासाठी खूप मोठे प्रेरणास्थान आहात ऊर्जा ठिकाण आहात तुम्ही माझे त्यामुळे मला नवीन नवीन व्हिडिओ नवीन कंटेंट द्यायला नक्की आवडेल. मित्रांनो मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं इकडे एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती आणि सांगितलं होतं की जेव्हा मार्केट मे बी उद्या ह्या ट्रेंड लाईन कडे येईल आणि ह्या ट्रेंड लाईन पासून मार्केट हायर साईडला जाणं अपेक्षित आहे आणि एक्झॅक्ट डॉट मित्रांनो आज मार्केटनं ओपनिंगच आपल्या ट्रेंड लाईन पासून दिलं आणि तिथून मार्केटमध्ये बाईंग इंटरेस्ट तयार झाला हे पहिल्यांदा अरे लक्षात काय म्हणतोय मे बी मित्रांनो उद्या पण मार्केटमध्ये जर सेलिंग प्रेशर असेल तर मार्केट ह्या रेंजमध्ये जास्त तर वेळ थांबेल आणि त्यानंतर ही रेंज मार्केट हायर साईडला ब्रेक करण्याची प्रोबॅबिलिटी नाकारत आहे. जोपर्यंत आता ह्या ट्रेंड लाईनच्या खाली मार्केट जाऊन क्लोज होत नाहीये बँक निफ्टी इंडेक्स तोपर्यंत बँक निफ्टीवरती बेरिश व्ह्यू तुम्ही ठेवू नका. 38,243 वरून बँक निफ्टी बाय करा. 38,410 38,560 38,722 38,910 हे हायर साईडला टार्गेट भेटेल. या पार्श्वभूमीवर तुमचा 38,100 हा एसएल असेल. बँक निफ्टीला सेल करायचं असेल तर 37,703 खाली बँक निफ्टी सेल करा. 37,510 37,410 37,200 37,000 हे टार्गेट डाऊन साईडला भेटेल आणि दुसरं 37,811 हा तुमचा त्या ठिकाणी काय असेल एसएल असेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. धन्यवाद. थँक्यू.